नमस्कार, अतिशय मनापासून स्वागत आहे तुमचं युवे मराठी या शेअर मार्केटच्या मराठी चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत एक घोटाळ्याविषयी। थोडासा मोठा घोटाळा आहे, घोटाळे भारतासाठी काही नवीन नाही, होतच असतं, परंतु जे काही माहिती होत आहे किंवा जे बाहेर येत आहे, पॉलिटिकलचे जास्त बाहेर येत नाही, विदाउट पॉलिटिकल असलेले जास्त बाहेर येतात बिझनेसशी रिलेटेड। ओके, तर हा एक मोठा घोटाळा झालेला आहे। आता कुणाचं म्हणणं असेल काँग्रेस गव्हर्नमेंट, कुणाचं मोदी गव्हर्नमेंट, तर हा घोटाळा झालेला आहे 2012 ते 2017 मध्ये। ओके, गव्हर्नमेंटचं यात काही घेणं देणं नाहीये, याच्यात सगळं घेणं देणं आहे बँकाचं। ओके, या घोटाळ्याची माहिती जी काढलेली आहे सीबीआयने काढलेली आहे, आणि हा घोटाळा केलेला आहे एबीजी शिपयार्ड। ओके, एबीजी शिपयार्ड या कंपनीने, आणि कितीचा घोटाळा केलेला आहे, हा घोटाळा केलेला आहे 22,842 कोटी रुपयाचा घोटाळा या ठिकाणी केलेला आहे। आणि या प्रकरणी या कंपनीवर हा जो गुन्हा दाखल झालेला आहे त्यांच्या संचालकावर दाखल झालेला आहे। ओके, तुम्ही जर प्रथमच माझ्या चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चांगले चांगले नवनवीन व्हिडिओ मी या व्हिडिओ युट्यूब चॅनलवर टाकत असतो। तर चला घोटाळ्याकडे वळूया। घोटाळा हा जो झाला आता, की आता हा जर घोटाळा मला माहिती झालाय किंवा याची न्यूज माहिती झालेली, तर आता काय होईल किंवा माझ्या स्टॉकवर याचा परिणाम काय होऊ शकतो हे आपण बघणार आहोत। तर सर्वप्रथम व्हिडिओ पॉज करा आणि काय होईल तुमच्या मनाने विचार करा, म्हणजे तुम्हाला एक प्रेडिक्शन किंवा अंदाज काढता येईल की या गोष्टीने काय होऊ शकतं। तर आता या कंपनीने जे बँकेचे कर्ज घेतलेले आहे ते कर्ज वापस केलेले नाहीये। ओके, आणि घोटाळा 2012 ते 2017 या दरम्यान झालेला आहे। मग अशा वेळेस काय होतंय, ज्यांचं कर्ज घेतलेलं आहे अशा बँकेचा आपल्याला तपास करायचा आहे, कुठल्या कुठल्या बँकेचं कर्ज घेतलेलं आहे। ओके, आणि हा घोटाळा झाला आहे याची व्यापकता कुठली आहे, किंवा मग एबीजी शिपयार्ड शी रिलेटेड इतर कंपन्या किंवा इतर स्टॉक कुठले आहे, त्यात माझे पैसे तर इन्व्हेस्ट नाही ना, जेणेकरून माझे पैसे बुडणार नाही। ओके, आता त्याच्यात इन्व्हेस्ट नसतील तर उत्तम आहे, परंतु अशा बऱ्याचशा बँक असतील की ज्यांनी यांना कर्ज दिलेले असतील आणि त्या कर्जाच्या फटक्यामुळे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात त्या बँकेचे शेअर डाऊन ट्रेंड जातील, खाली जातील। ओके, घोटाळा कुठलाही ओपन झाल्यानंतर त्याचा बोजा बँकेवरच पडत असतो, आणि बँकेवर पडला म्हणजे अल्टिमेटली तुमच्यावर पडत असतो। ओके, तर अशा या बँका आपण बघणार आहोत, कुठल्या कुठल्या बँका आहे। तर चला वळूया मेन व्हिडिओ। तर या ठिकाणी केसची डिटेल विषयी आपण बघूया की एबीजी शिपयार्ड ही कंपनी आहे, शिप बिल्डिंगची कंपनी आहे, म्हणजे ती जहाज बनवती, जी की मुंबईमध्ये आहे। ऑब्व्हियसली मुंबईमध्ये बंदर जास्त आहे, त्यामुळे तिथे ती बनवती, आणि कोस्टल एरियात ही कंपनी असणार आहे, म्हणजे ऑफिस मुंबईला आहे, सोबतच ही गुजरात, दहेज आणि सुरत मध्ये पण लोकेटेड आहे। ओके, यांनी जे लोन घेतलेले आहे, ज्या बँकाकडनं लोन घेतलेले आहे त्या बँका सांगतो मी, जवळपास 12,1228 करोड रुपयाचं लोन इंडियन ओव्हरसीज बँकेकडनं घेतलंय, 1244 करोड रुपयाचं लोन पंजाब नॅशनल बँक कडनं घेतलंय। मित्रांनो, पीएनबीचं ऑलरेडी प्रॉब्लेम मध्ये चालू आहे, त्यात पुन्हा हे लोन म्हटल्यावर कंपनीवर अधिकच बोज आहे। त्यानंतर 1614 करोडचं लोन चांगली कंपनी, चांगली बँक आहे बँक ऑफ बडोदा, परंतु हा घोटाळा बाहेर आल्यानंतर ऑब्व्हियसली तिचे शेअर खाली जाण्याची शक्यता आहे। आणि त्यानंतर जवळपास 7,000 करोड रुपयाचं लोन आयसीआयसीआय बँक आणि 3,634 करोड रुपयाचं लोन आयडीबीआय बँक कडनं घेतलेलं आहे। आणि एवढे सगळ्या बँकेकडनं त्यांनी लोन घेऊन पुन्हा वापस केलेलं नाहीये। ओके, मग ज्यामुळे याचे जे संचालक आहे, संचालक बघा, मूर्ता स्वामी, सुशील कुमार अग्रवाल, रवी विमल नवेतिया, अश्विनी कुमार आणि ऑदर, त्यांच्यावर एफआयआर टाकण्यात आलेली। एफआयआर कशा संदर्भात, बघा, चिटिंग केली म्हणजे फसवणूक, क्रिमिनल कॉन्स्पिरन्सी म्हणजे गुन्हेगारी जगताशी संबंध, आणि विश्वासघात अशा प्रकरणात त्यांनी इंडियन पिनल कोड द्वारे ही तक्रार, हा गुन्हा दाखल केलेला आहे। आता हा गुन्हा दाखल केल्यानंतर याचा रिझल्ट जो येईल, कंपनी विकूनच यांना ते पैसे, बँकेंना पैसे वापस मिळवता येईल।
मित्रांनो, आता या वरच्या बँक सांगितल्या यांनी घोटाळ्या यांचे एवढे पैसे घेऊन दिलेच नाही. ओके, बँक डिडंट पे देअर ड्युटीज, म्हणजे पैसे वापस काय त्यांनी दिले नाही. तरी पण यापैकी कुठल्याही बँकेने त्यांच्यावर कंप्लेंट टाकली नाही. सगळ्यात पहिले कंप्लेंट टाकली होती ती स्टेट बँक ऑफ इंडिया इनिशियली 2019 मध्ये 8 नोव्हेंबर रोजी. ओके, आणि ज्याच्या मार्फत 2925 करोड रुपयाची देणी बाकी होते, म्हणजे एबीजीसी पे ॲड 2900 करोड रुपये एसबीआयला देणार होते. ओके, अशी ही 2019 रोजी टाकली होती. त्यानंतर त्यांनी पुन्हा फ्रेश कंप्लेंट टाकली ऑगस्ट 2020 मध्ये, ज्याच्या मध्ये हा घोटाळा सर्व उघडकीस आलेला आहे. मित्रांनो, एवढे मोठे डॉक्युमेंटेशन असतं, एवढे मोठे कारभार असतात, त्यामुळे घोटाळा उघडकीस येण्यात थोडासा वेळ लागतोच. तो की आलेला आहे आणि आता याची काय जी पुढची प्रोसेस होईल ती समोर होईलच. आपला महत्वाचा मुद्दा काय, आता आज आहे 13 तारीख, 13 फेब्रुवारी, उद्याची आहे 14 फेब्रुवारी. 14 फेब्रुवारी रोजी तुम्हाला काय करायचं, ह्या ज्या बँक आहे ना यांच्या बँकेच्या स्टॉकवर लक्ष ठेवायचं आहे. दुसरी गोष्ट पडताय तर आपल्याला जर तुम्हाला लॉंग टर्म साठी घ्यायची असेल तर यांना परचेस करू शकता. दुसरी गोष्ट, तुम्ही याच्यात शॉर्ट सेलिंग पण करू शकता. ओके, तिसरी गोष्ट अशी की या कंपनीशी रिलेटेड ज्या ज्या इतर कंपन्या आहेत, ज्या की स्मॉल कॅप असू द्या किंवा मायक्रो कॅप असू द्या, अशा कंपन्यांमध्ये पण तुम्ही शॉर्ट सेलिंग करू शकता. ओके, किंवा इतर ज्या कंपन्या याच्याशी रिलेटेड असतील त्यांचे भाव पण पडणार आहे. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवून उद्याची ट्रेडिंग करा. व्हिडिओ समजला का, व्हिडिओ आवडला का, आवडला असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.